हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी थर्ड यूज ऑफ पोटेंशियोमीटर। हे तीन यूजेस पण आहे आणि बुक मध्ये अजून एक्स्ट्रा तीन यूजेस की जे आपण बघणारच होतो, परंतु टाइम नसल्यामुळे ते उद्या बघणार। तर यूजेस ऑफ पोटेंशियोमीटर, तीन यूजेस मी काल बोललो होतो। टू कंपेयर द ईएमएफ्स ऑफ टू सेल्स बाय इंडिविजुअल सेल मेथड और बाय सेपरेट सेल मेथड, त्याला और मेथड। दूसरा यूज का होता, टू कंपेयर द ईएमएफ्स ऑफ टू सेल्स इवन बाय टू बाय सम एंड डिफरेंस मेथड। आणि आज थर्ड यूज आपण बघणार आहे, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स आर ऑफ ए सेल। कोणत्या पण सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी फक्त आणि फक्त पोटेन्शियोमीटरच वापरू शकतो, दुसरं कोणतंही वापरू शकत नाही। हे पण युजेस झाले तीन, आणि अजून एक्स्ट्रा मध्ये पण सेपरेट दिलेले आहेत बुक मध्ये, ते पण बघणार आहेत आपण, नंतर बघणार उद्या। आता या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हा बाहेर मुद्दाम दाखवला आहे समजण्यासाठी। ऍक्च्युअली हा सेलच्या आतमध्ये असतो। इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, की तो सेल ज्या ज्या मटेरियलने बनलेला आहे, त्याच्या दोन इलेक्ट्रोड असतील, काही मटेरियल इलेक्ट्रोलिटिक मटेरियल म्हणतो आपण, की जे आयन्स इकडे तिकडे ट्रान्सफर करतं, कॉपर सल्फेट, NaCl, MnO2, तर अशा मटेरियलचा तो सेल बनलेला असतो। मग ते मटेरियल त्याच्यामधलं सेल मधल्या करंटला इझिली नाही जाऊ देत, थोडाफार अडथळा आणतो, आणि तो जो अडथळा आहे, ऑब्स्टॅकल आहे, त्याला आपण त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतो। आणि हा जो पोटेन्शियोमीटर आहे, या पोटेन्शियोमीटरने पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज, आणि दुसरं म्हणजे ईएमएफ सुद्धा मेजर करताय याच्याने। हा पोटेन्शियोमीटर कसं असतं, बोर्ड मी दाखवलंय तुम्हाला। तर ईएमएफ मोजण्यासाठी हा असा फॉर्म्युला असतो, म्हणजे ईएमएफ जेव्हा मोजतो तो एक्सटर्नल रेजिस्टन्स, समजा एक्सटर्नल रेजिस्टन्स हा आर आहे आणि हा सेल आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आर स्मॉल आर आहे आणि हा ईएमएफ आहे। तर हे पण मेजर करण्यासाठी आपल्याला पोटेन्शियोमीटर वापरू शकतो, बरोबर। तर पोटेन्शियोमीटर मग ईएमएफ मेजर करायचा असेल तर हे जे करंट आहे आय, हे ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्स किंवा बल्ब किंवा जे डिव्हाइस आहे त्याचा जो रेजिस्टन्स असेल त्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतो, आणि स्मॉल आर या सेलमध्ये आहे पण तो दिसत नाही, त्याच्यामधून पण करंट जाईल। मग करंट हे दोघांमधून जाणार, आर याच्या अक्रॉस द पीडी कसं लिहिणार, आय इंटू आर, हा पीडी अक्रॉस द एक्सटर्नल रेजिस्टन्स। एक्सटर्नल म्हणजे बाहेर जी पण वस्तू लावलेली तिचा जो रेजिस्टन्स आहे, बल्ब म्हणा अजून काही असेल, तर त्याचा रेजिस्टन्स, सॉरी त्याचा पीडी आय आर, आणि ह्याचा आर रेजिस्टन्स इंटरनल सेलचा असल्यामुळे त्याच्या अक्रॉस द पीडी हा आय आर, करंट सेम जातो दोघांमधून। मग ह्या दोघांचा विचार जर केला तर त्याला आपण ईएमएफ म्हणतो। याच्यात आय कॉमन तुम्ही घेऊ शकता, आर प्लस आर असं, हा ईएमएफच्या फॉर्म्युला झाला। आणि पीडी, पीडी डायरेक्ट असा इंटरनल रेजिस्टन्स नाही बोलतो, त्यात व्होल्टमीटर लावावं लागतं इकडे, हा ते व्होल्टमीटर डायरेक्ट याच्या अक्रॉसच्याच, लक्ष, व्होल्टमीटर काय करतं, इंटरनल रेजिस्टन्सचा विचारच नाही करत, एक्सटर्नल रेजिस्टन्सच्याच अक्रॉस द पीडी म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर हे मेजर करण्याचं काम हा व्होल्टमीटर करतो। व्होल्टमीटर एक छोटासा बॉक्स गॅल्व्हनोमीटर सारखा छोटासा असतो, पोर्टेबल, आणि त्याच्यावर डायरेक्ट रिडिंग मोजता येते, पण याच्यावर डायरेक्ट रिडिंग घेता येत नाही, फॉर्म्युला थ्रू जावं लागतं, कॅल्क्युलेशन करावं लागतं। तर हे व्होल्टमीटर मोजू शकतं आणि हे पोटेन्शियोमीटर मोजू शकतो। पोटेन्शियोमीटर दोघ
काम करू शकतात. आता बघा यूज डिसएडवांटेजेस काय फक्त पोटेन्शिओमीटरचे की पोटेन्शिओमीटर इज नॉट अ पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे एवढा मोठा तो वुडन बोर्ड आहे त्याला हँडल करा, प्रॅक्टिकल लावा, रीडिंग घ्या, मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका, मगच तुम्हाला जे फाइंड करायचे ईएमएफ जे पण किंवा कम्पेअर करायचे ई1 बाय ई2 तर ते फाइंड आउट करू शकतो. म्हणून तो पोर्टेबल साईज मध्ये नाही, पोर्टेबल साईजची वस्तू आपल्याला हँडल करायला इजी असते. इट इज बल्की टू हँडल. इट इज नॉट पोर्टेबल मीन्स इट इज बल्की टू हँडल. पोटेन्शिओमीटर इज नॉट अ पोर्टेबल. हा तो पोर्टेबल नाही, समजलं? वेळ जातोय आपला, लक्ष द्या. डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पीडी ऑर ईएमएफ इज नॉट पॉसिबल. डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय? व्होल्टमीटर लावलं आणि तुम्ही पीडी मोजणार आहे त्याच्या अक्रॉसचा, तर तो पॉइंटर असतो व्होल्टमीटरचा, डायरेक्ट रिडिंग दाखवतो की इतकं व्होल्ट आहे, 3 व्होल्ट आहे का 4 व्होल्ट आहे. व्होल्टमीटर डायरेक्ट मेजर करू शकतो कारण त्याच्यावर डायल आहे. पण ह्या आपल्या पोटेन्शिओमीटर बोर्डवर कोणतं डायल आहे नाही. लेंथ मोजा, त्याची व्हॅल्यू टाका, मग पुढे चला फॉर्म्युला थ्रू. तर असा प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पीडी ऑर ईएमएफ इज नॉट पॉसिबल. आता पुढचं काम आहे, डिस्क्राइब विथ नीट डायग्राम. हे समजलं की नाही दोन गोष्टी? आता डिस्क्राइब विथ नीट डायग्राम हाऊ यू विल डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स. हाऊ यू विल डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. कोणकोणता सेल? हा नाही बघ का, हा ड्रायव्हिंग याचं काहीच मोजत नाही आपण. याचं मोजायचंय बाय युझिंग अ पोटेन्शिओमीटर. डिराइव नेसेसरी फॉर्म्युला. हा फॉर्म्युला मिळव. क्वेश्चन समजला. आता बघा, एक्सपेरिमेंटल सेटअप इज ॲज शोन इन द फिगर. कोणाच्या अक्रॉस काय लावलेलं आहे, हा कोणाच्या अक्रॉस काय लावलेलं ते इथं दिसतंय. द एक्सपेरिमेंटल सेटअप इज ॲज शोन इन द फिगर. ही एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. कसं लावायचं, कोणती कोणता ऍपरेटस कुठे जॉईंट करायचं ते दाखवलेलं आहे. आता टर्मिनल ए इज ॲट हायर पोटेन्शियल. याचा मीनिंग काय होतो की ह्या सेलचा पॉझिटिव्ह आणि ह्या सेलचा पण पॉझिटिव्ह कॉमन आहे एकाच ठिकाणी. म्हणजे पॉइंट ए इज ॲट हायर पोटेन्शियल. पॉइंट ए कसा आहे, हायर पोटेन्शियल आहे. हा पॉझिटिव्ह जोडलं म्हणजे हायर पोटेन्शियल आणि निगेटिव्ह हे काय असतील, लोअर पोटेन्शियल. हायर टू लोअर करंट जाईल ना, हायर टू लोअर जाते ना करंट. मग आता बघा, टर्मिनल ए इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन बी अँड इंटरनल रेजिस्टन्स आर ऑफ ए सेल ई1. कोणत्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आर ऑफ ए सेल ई1? ई1चा इंटरनल रेजिस्टन्स इज टू बी डिटरमाइन. तो फाइंड आउट करायचा आहे. हे शॉर्टली घेतले, हा नोट्स मध्ये सगळं भेटेल तुम्हाला. की K1 इज क्लोज्ड, पहिली स्टेप. प्रॅक्टिकल कसं करायचं, K1 इज क्लोज्ड म्हणजे ही चालू केली. आता ही चालू करावी लागते, सगळ्यात सुरुवातीला हीच चालू करावी लागते तर करंट फ्लो होईल या वायर्स मध्ये. पहिल्याने K1 की इज क्लोज्ड म्हणजे ऑन केली, चालू केली. अँड K2 इज केप्ट ओपन आणि K2 बंद आहे. मग रस्ता काय, कोणता आहे, हा असा असेल. पहिल्याने ही की बंद ठेवायची, हा रेजिस्टन्स बॉक्स आहे, याच्यामधून जी की काढणार त्याच्या समोर रेजिस्टन्स लिहिलेला असतो, तितका रेजिस्टन्स याच्या दरम्यान क्रिएट होतो बिटवीन दीज टू पॉइंट. हा जी की काढणार तो रेजिस्टन्स, म्हणजे आपल्याला माहिती असतो इथला रेजिस्टन्स किती, सहज मोजता येतो. आता फाइंड आउट करायचा आहे हा आर. हे ड्रायव्हिंग सर्किट माहिती आहे, हा सेल ई आहे, की आहे, हे चालू केलं रेव्होस्टॅट आहे, रेव्होस्टॅट सरकवायचा तो गोल पाईप सारखा. तर या एबीच्या अक्रॉस हे फिक्स असतं, हे बदलत नाही, फक्त एवढा चेंज होतो तिघ फिगर्स मध्ये, मागचे दोन ने आठ. मग आता K1 इज क्लोज्ड अँड K2 इज ओपन, हे चालू केलं ही की आणि ही की बंद ठेवली. मग हा जो रस्ता आहे एवढा तो बंद आहे. आता पहिल्या स्टेपला हा पहिला
रस्ता बंद है. मग द लेंथ एल वन बिटवीन द नल पॉइंट अँड ए करस्पॉन्ड्स टू ई वन. आता काय करायचं, याला बंद ठेवलं, त्याच्यानंतर अजून रेजिस्टन्स याच्यामधला काढला की नाही बंदच आहे, त्याचा काही संबंध नाही, आणि जॉकीला उचललं सगळं जॉईंट करून हे ऑन केलं फक्त, आणि हे तर ऑन ऑलरेडीच ऑन आहे, हे ऑफ आहे एवढं. तर हा जॉकी या ए बी वायरवर असा टच करा ऍट अ डिफरंट पॉइंट अँड स्टॉप देअर वेअर इट शोज झिरो डिफ्लेक्शन, दॅट इज नल डिफ्लेक्शन. मग नल डिफ्लेक्शन म्हणजे झिरो वर पॉइंटर उभा राहील असा पॉइंट मिळवा, आणि तो असेल पी समजा. हा ही लेंथ मेजर करा, कशी मेजर करायची, इकडून 100 प्लस इकडून 10 5 जी असेल, मग ही जास्त लेंथ असते सुरुवातीला ह्या सेलची. ह्या सेलची मॅडम अजून 5 मिनिटं बाकी नाही. तर इथं पी ही लेंथ, ही लेंथ जी आहे ती खूप मोठी असते या सेलची. आता ती लेंथ जास्त येणे का कमी येणे कशावर अवलंबून आहे, त्याच्या पॉवरवर. हलका असेल वीक असेल तर लेंथ कमी येते, आणि स्ट्रॉंग म्हणजे नवा असेल तर लेंथ जास्त आहे. बरोबर बरोबर. तर लेंथ जास्त आहे, मग इवन साठी ही लेंथ असेल इवन इज इक्वल टू के एल वन, आणि के इथं काय आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंट आहे. बरोबर. नाव बोथ द कीज के वन अँड के टू आर क्लोज. के वन आणि के टू आता दोघ चालू करा, तर सो दॅट ई अँड ई वन आर इन द सर्किट. हे दोघ सर्किट मध्ये आले, ई आणि ई वन दोघ सर्किट मध्ये आले. सम रेजिस्टन्स कॅपिटल आर इज सिलेक्टेड फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. हा रेजिस्टन्स बॉक्स आहे, त्याच्यातून एक रेजिस्टन्स सिलेक्ट केला अँड नल पॉइंट इज ऑब्टेन्ड. तो काढून परत जॉकी फिरवायचा. अगोदर काय केलं, हे बंद होती, हे दोघ चालू होती, आणि जॉकी फिरवल्यानंतर जो पॉइंट मिळाला ती लेंथ मेजर केली ती एल वन, आणि म्हणून तो लेंथ एल वन इज करस्पॉन्डिंग टू द ई एम एफ ई वन, म्हणून आपण हे इक्वेशन लिहू शकतो ई वन इज इक्वल टू के एल वन. त्याच्यानंतर दुसरं बघा, तर रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्स काढला, आणि आता परत काढल्यानंतर लेंथ मोजायची, परत नल पॉइंट शोधायचा. हा, तर द लेंथ एल टू बिटवीन नल पॉइंट अँड ए इज मेजर. ती मेजर केली का मग आता व्ही इज इक्वल टू के एल टू. आता पहिल्या इक्वेशन मध्ये ए इज इक्वल टू के एल, आणि इथं व्ही इज इक्वल टू के एल आहे. मग इथं व्ही का घेतला, का घेतला, कारण हा पीडी आहे. दिस करस्पॉन्ड्स टू द व्होल्टेज पीडी बिटवीन द नल पॉइंट अँड ए. हा पीडी म्हणून व्ही घेतला. आता याला याने डिवाइड करा. बघा तो एकच मिनिट, ई वन अपॉन बी इज इक्वल टू के एल वन अपॉन के एल टू. बरोबर. याच्यातला के कॅन्सल, मग ई वन अपॉन बी किती आलं, एल वन अपॉन एल टू. बरोबर. आता कन्सिडर लूप पी क्यू एस टी पी, म्हणजे हा चौकोन लक्षात ठेवा, पी क्यू एस टी पी, आणि आपण न्यूटन्स आपला सॉरी किरचॉफचा सेकंड लॉ व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा लूप साठी. हे लिहा, मग ई वन ची व्हॅल्यू आय आर प्लस आय आर, ईएमएफ कसा असतो आय आर प्लस आय आर, आणि व्होल्टेज कसं असतं व्ही इज इक्वल टू आय आर ओम्स लॉ. मग ई वन अपॉन व्ही करा, तर दिस अपॉन दिस, याच्यातला आय कॉमन घ्या, आणि हा खालचा आय आणि वरचा कॉमन आय कॅन्सल करा, किती शिल्लक राहिलं, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू. आणि आता ई वन अपॉन व्ही इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू असं आलं. तर आता बघा, हा आर तिकडे मल्टिप्लाय करा, याला याला मल्टिप्लाय करा, आर प्लस आर आर मल्टिप्लाय करा, मग नंतर हा आर अजून मायनस करा याच्यामधून, मग स्मॉल आर ची व्हॅल्यू तयार करा, आणि हा फॉर्म्युला जो आहे तो इंटरनल रेजिस्टन्सचा आहे. बरोबर. हे बाकीचे उद्या पाहू. 50 रुपये ज्यांनी आणले फटाफट जमा करा चला, आणि ए तुकडीच्या मुलीचं 50 रुपये खूप डिस्टर्बन्स येतात मॅडम, इतकं मेहनत.